चालो बढ़िया यानी सामना कड़े तत्पूर्वी एक सूचना आहे जे प्रेक्षक वर्ग आणि क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आलेत आपली जर बाइक की जर हरवली असेल तर आपण कमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी ते घेऊन जायचं आहे वेलकम मंथन मेरी आपल्या सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत ब्रँड ऑफ माय मिठागर मंडी शिरोडेचा पुढील चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता एक धाव मिळाली एका धावेने आपलं काउंट ओपन केलं फलंदाज आपण पाहू शकाल ओमकारच्या माध्यमातून ओमकार आणि निलेश हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत तीन चेंडूमध्ये एक धाव खर्च करताना चांगली इकॉनॉमिकल गोलंदाज आतापर्यंत हातळतोय गोलंदाज यावेळेस ऑन साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला तत्पूर्वी एक धाव मिळाली एका धावेने फलक्यावरती आतापर्यंत दोन धावा या पाहायला मिळत आहेत चार चेंडू फेकले गेलेत आणि या चार चेंडूमध्ये दोन धावा चांगली गोलंदाजी करतोय आणि या चार चेंडूमध्ये आपण जर का पाहिलं तर जणू काही फोर डिजिट ओटीपी 0011 प्रमाणे पाहायला मिळाला तपडेच देखील ऑन साईड मध्ये फटका पाहायला मिळतोय तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन धावा या ठिकाणी मिळाल्या या चेंडूवरती आणि धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे चार या आकड्यावरती षटकातील आतापर्यंत पाच चेंडू फेकले जात आहेत आणि या पाच चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना फक्त चार धावा खर्च करतोय मनीष उराडे अंतिम चेंडू उडवलाय सरळच्या दिशेने चेंडू निघून जाईल या ठिकाणी सीमा रेषा पार सरपंच दशक षटकार पहिला षटकार या स्पर्धेमधील पाहायला मिळाला तो म्हणजेच ओमकारच्या बॅटमधून आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली विनर्स नवापाडा या संघाचे बिनबाद 10 धन्यवाद डी जे वेलकम बॅक धावांची गती जर आपण बघितली तर 10 धावा फलकावरती लागल्या पहिल्या षटकानंतर आणि त्यानंतर कर्ण गोलंदाज आपण पाहू शकाल षटकातील पहिला चेंडू घेऊन चांगला चेंडू या ठिकाणी पिच करताना गोलंदाज कर्ण जय बजरंग सातपाटी ब संघाच्या माध्यमातून जो बिलॉंग करतोय दुसऱ्या बाजूंना निलेश बॅटर पाहायला मिळाला स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंडला ओंकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलं पहिला षटकार या स्पर्धेतील यावेळेस फटका चांगला खेळला जातोय गर्ली रिझनला बीट केला आणि चेंडू निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंटला तत्पूर्वी क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पोहोचले जात आहेत तीन धावेचा प्रयत्न केला मिळाला तीन धाबा एक धाव जरूर वाचवली आपल्या संघासाठी तीन धाबेच्या माध्यमातून 13 धाबा या फलक्यावरती पाहायला मिळत आहेत 13 रन या ठिकाणी आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील सर या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत व्हॉइस ऑफ धनसार अँड व्हॉइस ऑफ पालघर थँक्यू व्हेरी व्हेरी मच फॉर दी कॉम्प्लिमेंट आमचे जवळचे मित्र आणि दिग्गज समालोचक आज आपण पाहू शकाल संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उत्कर्ष पाटील या नावाची चर्चा यावेळेस अप्रतिम फटका चेंडू मात्र निघून गेलाय स्वीपर कव्हरला सीमा रेषा पार फोर रन धन्यवाद धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती 17 रन आतापर्यंत धावा या फलक्यावरती पाहायला मिळत आहेत या षटकातील आतापर्यंत चार चेंडू फेकले गेलेत तीन चेंडू फेकले गेलेत आणि धावांची गती 17 खूप चांगली फलंदाजी करताना यावेळेस हा फलंदाज हावी ठरलाय गोलंदाजांवरती ओंकार तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करताना पाहायला मिळतोय विनर्स नवापाडा या संघाचा ट्रम्का ढोकमी एक्का आतापर्यंत स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचलो 18 या आकड्यावरती 18 रन या ठिकाणी धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत पुन्हा षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला चौकार जरूर आला परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी या ठिकाणी
कारण आपली कन्सिस्टन्सी मेंटेन करताना पाहायला मिळतोय. या षटकातील 5 चेंडू झालेत फेकून फलकावरती 18 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू एवढेच सेल प्रून क्रिएट करण्याचा प्रयत्न. थोडंसं स्ट्रगल करताना निलेश आतापर्यंत आपण पाहू शकाल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना विनर्स नवापाडा हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 18. धन्यवाद डीजे, वेलकम बॅक. दिवेश येतो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आपण पाहू शकाल दिवेश उराडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. जय बजरंग सातपाटी ब या संघाच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू या ठिकाणी गतीने पूर्णपणे बीट केला. या ठिकाणी फलंदाज ओमकार जो चांगल्या टच मध्ये फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी त्याला मात्र या ठिकाणी बीट केलं. पहिला चेंडू राहिला या ठिकाणी दिवेशच्या फेवर मध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस हार्ड लेन्थचा वापर केला. चांगली गती आणि योग्य लेंथ लाईन या ठिकाणी मेंटेन करताना पाहायला मिळतोय. फक्त गती असून चालत नाही तर योग्य ती लेंथ लाईन असणे फारच आवश्यक आणि त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाला. गोलंदाज देवेश उराडे 2 चेंडूमध्ये निरुत्तर केले या ठिकाणी फलंदाज ओमकारला. याही वेळेला मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्करलेन डिलिव्हरी कशी असावी याचं प्रात्यक्षिक पेश करताना पाहायला मिळतोय. एक धाव जरूर मिळाली, एका धावेने मात्र फलकावरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. 19 रन हे स्कोर कार्ड आतापर्यंत फलक्यावरती लागलं जात आहे. त्यावेळेस लेग ब्रेक आणि त्यावर हुकचा फटका जरूर पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल निलेशला. आणि धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 आकड्यावरती 20 रन. या ठिकाणी आमच्या समवेत अभिजितजी वेडगा जॉईन झालेत. आपला सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे फाउंडर पाहायला मिळत आहेत एक दिग्गज क्रिकेटपटू. पुन्हा गोलंदाज दिवेशचा पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका, सरळ बॅटचा वापर केला. लॉफ्टेन स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जाईल फ्यू बाउन्स अँड 4 रन. सरपंत चषक चौकार 4. धन्यवाद. 24 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 24 रन. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बीट झाले बॅटर ओमकार. 3 षटकानंतर 8 सरासरी गाठून विनर्स नवापाडा संघ बिनबाद 24.
धन्यवाद। धन्यवाद डीजे दबंज गति 36 36। ओमकार जर आपण बघितलं तर 15 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा जमवतोय, 31 जाबा अप्रतिम खेळी पाहायला मिळते। याही वेळेला फुल टॉस चेंडू सोडणारच नाहीये, जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके। 6 6 धन्यवाद। काय कमलेचे फलंदाजी ओमकार, या ठिकाणी वन मॅन आर्मी, वन मॅन शो। आतापर्यंत 16 चेंडूमध्ये धावा जमवतोय 37। जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना। लगातार 3 षटकात त्याच्या बॅटमधून याही वेळेला खूप चांगला फटका खेळला, जरूर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळाल्या 2 धाबेच्या माध्यमातून। या ठिकाणी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 धावा 44 रन। त्याच्यामध्ये आपण जर बघितलं 39 अर्थात 39 धावा या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना ओमकार या ठिकाणी पाहायला मिळालाय या षटकातील। आतापर्यंत आपण जर पाहिले तर षटक परिपूर्ण झालं, थोडंसं एक्सपेन्सिव्ह या ठिकाणी राहिलं आणि अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळेल पूर्ण या ठिकाणी दिवेश उराडे याच्यावरती जबाबदारी पाहायला मिळते। अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तर कशा पद्धतीने या ठिकाणी हर्षद या ठिकाणी फलंदाजी करेल अर्थात हर्षद अर्थात सनी या ठिकाणी पाहायला मिळतोय। बॅटिंग ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता जो दाखल झालाय हर्षद या ठिकाणी पाहायला मिळतोय बरोबर सनी या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली। पहिला चेंडू अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय, पूर्णपणे बीट झाला आतापर्यंत हर्षद या ठिकाणी पाहायला मिळतोय। दिवेश उराडे काही जबरदस्त कामगिरी करताना आपल्या संघासाठी हा गोलंदाज तारणा ठरलाय। तिसऱ्या चेंडूवरती एक धाव परिपूर्ण झाली आणि धावसंख्या जाऊन लागली 45 रन। धावा लागल्यात 45 धावा या फलक्यावरती आपण पाहू शकाल। यावेळेस फुलट चेंडू मिस टायमिंग फटका, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावले का अप्रतिम झेल या ठिकाणी परिपूर्ण केला, बिग विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय। ओमकार ट्रम्पकार्ड फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गॉन।
त्यावेळेला धीरज आला आहे मैदानाच्या आतमध्ये, चार चेंडूमध्ये फक्त एक धाव दिवेशने खर्च केली. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला आपण पाहिलं, पुन्हा अनप्लेबल डिलेवरी पाहायला मिळते. चांगली कामगिरी सातत्याने करताना हा गोलंदाज राहिला आहे. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा तारणहार बनतो. आता अंतिम चेंडू असेल आणि या पाच चेंडूमध्ये फक्त त्याने एक धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मध्ये फक्त 6 धावा त्याने दिल्या होत्या आणि षटक क्रमांक 5 मध्ये 5 चेंडू मागे फक्त 1 धाव, अर्थात 11 चेंडू हाताळलेत, त्याच्यामध्ये फक्त 7 धावा दिल्यात. यावेळेस आपण पाहिलं एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न करतील 2 फलंदाज आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या धीरज आणि हर्षद या 2 फलंदाजांनी. फलक्यावरती धावांची गती लागली जाईल. या 2 धावेसहित 47 धावा आणि 48 धावेचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय जय बजरंग सातपाटी ब संघासमोर विनर्स नवापाड्या संघाने. धन्यवाद डीजे, वेलकम बॅक. या ठिकाणी आपण पाहत आहेत सरपंच चषक 2024 आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामधील दुसरा सामना जय बजरंग सातपाटी ब विरुद्ध विनर्स नवापाडा. प्रथम फलंदाजी केली विनर्स नवापाड्या संघाने, धावाल बनवलं फुलक्यावरती 47 आणि 48 धावेचं लक्ष ठेवण्यात आलंय जय बजरंग सातपाटी ब संघासमोर. अप्रतिम क्रिकेट व्यासपीठावरती सन्माननीय प्रतीकजी शिंगडे अप्पी यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डायनामिक स्पोर्टचे प्रोप रायटर ब्रँड ऑफ माय मिठागर, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 48 धावा करायच्या आहेत या ठिकाणी. खूप चांगलं क्रिकेट आपण बघितलंय. आजचा पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभ गुरुवार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई राम. रोज लाख इरादे बनते हैं और इरादे बनकर टूट जाते हैं, शिर्डी वही जाते हैं, दिनेश साई बाबा बुलाते हैं. आणि आता शुभ गुरुवार आपण पाहू शकाल. या स्पर्धेला आरंभ झाला, दुसरा सामना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा जमलेल्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं आणि ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतायत. सरपंच चषक 2024 पर्व पहिले या स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. ISPL सारखी स्पर्धा आज प्रत्येक क्रिकेटपटूला वाटतं की मी देखील त्या स्पर्धेमध्ये खेळावं, कारण की ज्या पद्धतीने आपण बघितलं त्या क्रिकेट स्पर्धेने मात्र सर्वांनाच वेळ लावून सोडलंय आणि त्याच पद्धतीने आज टेनिस बॉल क्रिकेट हे खूप पुढे चाललंय आणि त्याच पद्धतीने मात्र क्रिकेट खूपच लोकप्रिय झाला. या ठिकाणी 2 बॅटर या ठिकाणी मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दीपेश
आणि करण हे दोन बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज धीरज या ठिकाणी पाहायला मिळतोय, यंग टॅलेंट म्हणून आपण धीरजकडे पाहतो, परंतु यावेळेस तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, योग्य टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, या गोष्टी मात्र माइंडसेट सेट असावं एक गोलंदाजाचा आणि सातत्याने आपण ते पाहिलंय। सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते, सेकंड इनिंगला होतोय आरंभ, पहिला चेंडू धीरजचा पाहायला मिळतोय, दिपीच्या बॅट मधून उडवले ऑन साइड मध्ये, फर्स्ट बॉल गेट इन टू दी सिक्सर, व्हाट अ टेरिफिक स्ट्रोक, सहा। पहिल्या चेडूवरती षटकाराने स्वागत केलं धीरजचं, स्वॅक्स करून घेऊन तुम्हाला स्वागत हे दर्शवत असताना फलंदाज हावी ठरला पहिल्या चेंडूवर। पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा वापर लाऊड लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळाला होता, चांगला चेंडू या ठिकाणी पिच खेळला जातोय, षटकानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला, म्हणूनच म्हणतात ना इट इज नो नेव्हर लेट टू मेंट, सुधारणेला कधीच उशीर होऊ शकत नाही आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं। धीरज या ठिकाणी पाहायला मिळतोय, पहिला चेंडू षटकार जोर आला परंतु तदनंतर मात्र एक चांगला चेंडू प्रोड्यूस केला, हीच खासियत आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेली आहे, षटकार चौकार लागल्यानंतर मात्र कमबॅक करण्याची भूमिका ही फारच उपयुक्त मानली जाते। यावेळेस पुढे आला, स्टेप आउट केलं ऑन साइड मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगन मध्ये, चेंडू निघून जातोय 1-2 का 4 करत सीमापार, सरपंच चषक चौकार 4। पहिला चेंडू षटकार तदनंतर निर्धावा आणि तदनंतर चौकार 3-10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत। पुढचा एक चांगला चेंडू, षटकार निर्धाव चौकार आणि निर्धाव हे 4 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी आपण बघितले, खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी राहिलेली आहे आणि म्हणतात ना क्रिकेट हा खेळ आहे गोलंदाज आणि फलंदाजांचा, कधी कधी फलंदाज हवी ठरतात गोलंदाजांवर तर कधी कधी गोलंदाज हवी ठरतात फलंदाजांवर, आणि हे आपण या ठिकाणी बघितलं, पहिला चेंडू हवी ठरला दीपेश, दुसरा चेंडू हवी ठरला धीरज, तिसरा चेंडू निर्धाव, 14 चौकार, 5वा चेंडू या ठिकाणी पाहिलं फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत, चंद्रकांत निंबला आणि सचिन कलिंगडे सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ऑफिशियल अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून। 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत आणि 5 चेंडू मागे 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल। P1 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू, यावेळेस कनेक्शन प्रॉपरली नव्हतं परंतु चेंडू मात्र निघून जाईल या ठिकाणी 4 धावांसाठी, कळायचं होतं ऑन साइडला, चेंडू मात्र निघून गेला या ठिकाणी, सिलिम उडॉपला बीट करत सीमापार, धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद 14।
धन्यवाद मयूर होते याठिका गोलंदाज मार्क वरती षटक क्रमांक 2 मध्ये 24 चेंडू मध्ये 34 धावे की गरज। सामना अजून देखील बैलेंसिंग कंडिशन मध्ये आपण याठिकाणी पाहू शकाल। चांगली स्टार्ट दिली याठिकाणी दीपेशा वळीस करण फलंदाज पाहायला मिळेल फलंदाजी मार्क वर। षटक क्रमांक 2 ला सुरुवात मयूर या ठिकाणी गोलंदाजी करतोय विनर्स नवापाडा या संघाच्या माध्यमातून। एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण मयूरला पाहिले परंतु यावेळेस कशा पद्धतीने तर गोलंदाजी करेल। पहिला चेंडू या ठिकाणी लेंथ लाईन विसरला पंच फायनलाइज केलं कारण की हा चेंडू ट्रॅम लाईनच्या बाहेरून डिलिव्हर झाला आणि यास व्हाइट बॉल सिग्नल मिळाला एका धाव्याच्या माध्यमातून। स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचला 15 आकड्यावरती 15 रन या ठिकाणी स्कोर कार्ड आपण आतापर्यंत पाहू शकाल। एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस 4 दिवस या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत। कपासे ठाकूरपाडा क्रीडा संकुलला सफाळे पश्चिम यावेळेस ड्राईव्ह केलं जात आहे ऑफ ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट केलं गेलं क्षेत्ररक्षक तैनात आहे। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मिडल मात्र एक धाव एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट कसं करावा या ठिकाणी करणने ते दर्शवून दिलं आणि दीपेशने दर्शवून दिलं 2 धाव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं कोऑर्डिनेशन या ठिकाणी पाहायला मिळालं। आखो का इशारा ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात जेस्चर ऑफ द आईज आणि ते पाहायला मिळालं। समजणे वालो का इशारा काफी आहे 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेसहित स्कोर कार्ड हे जाऊन पोचलं ते म्हणजे 17 आकड्यावरती 17 रन आतापर्यंत धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत। जय बजरंग सातपाटी ब संघ 48 धावेचा पाठलाग करताना पुन्हा मयूरचा पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा वापर यावेळेस अप्रतिम रीतीने चेंडू मात्र या ठिकाणी पॉइंट झोन मध्ये निघून जाईल दन 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 करत सीमारेषा पार चौकार 4। धन्यवाद चौकार लगवलं गेलं या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचली 21 21 आकड्यावरती धावा आतापर्यंत आपण पाहू शकाल। पुन्हा मयूर या ठिकाणी षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय आणि समोर बॅटर आहे करण। यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक आपण बघितला इनसाइड आउट तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळतात। चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी पाहायला मिळते फाउंडेशन बिल्डअप कसं करावा या 2 फलंदाजांनी मात्र या ठिकाणी करून दाखवलंय। 2 धावा मिळाल्या चेंडूवरती आणि 2 धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या 23 धावा 23 आतापर्यंत धावा या फलक्यावरती पाहायला मिळतात। पहिला चेंडू 2 धावा दुसरा चेंडू आपण बघितला चौकार आणि त्यानंतर 2 अशा प्रकारे करण फलंदाजी करतोय 3 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या। यापुढे शपल झाला परंतु फॉलो केलं होतं आणि गतीमध्ये मिश्रण केलं गतीमध्ये परिवर्तन केलं आताच्या काळामध्ये सातत्याने असे चेंडू तुमच्याजवळ असणे फार आवश्यक कारण की आताचं क्रिकेट खूपच फास्ट झालं आणि खूपच स्मार्ट झालं आहे आणि या फास्ट आणि स्मार्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला नवीन चेंडूची उत्क्रांती करावी लागेल। आणि आताचे गोलंदाज आपण जर बघितले 6 चेंडू विविधतेने गोलंदाजी करताना त्याच्यामध्ये लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा वापर आपण बघितला आहे व्हाईट यॉर्करचा वापर बघितला आहे आणि सर्वात जास्त स्लोवर चेंडूंचा वापर आपण बघितला आहे आणि यावेळेस तेच करताना मयूर हा गोलंदाज आपण पाहू शकाल। धावांची गती आहे फलक्यावरती 23 धावा या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकले जात आहेत ते म्हणजे 4। पुनश्चा गोलंदाज मयूरचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर बॅटर करण याही वेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न थोडीशी रेक जोखीम या ठिकाणी पत्कारली आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत। 2 धावा जरूर मिळाल्या आणि 2 धावेने 25 धावा
चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण केला या दोन फलंदाजांनी आणि या दोन धाबा परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. धावांच्या गतीत जाऊन पोचले 25 धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू याही वेळेला आपण पाहणार आहोत मयूरच्या माध्यमातून. अंतिम चेंडू या ठिकाणी योग्य रीतीने तुम्हाला हाताळावं लागेल. पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत चांगली स्टार्ट मिळवून देत आहेत हे दोन बॅटर आपल्या संघासाठी. स्लोवर चेंडूने या ठिकाणी बीट केलं आणि दोन षटकांचा खेळ जर आपण बघितला तर धावांची गती 25 धावा, येणारे 18 चेंडू, त्याला पाणी घेऊन जा आणि 23 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं. तत्पूर्वी एक घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षेमधून श्रवणीय संगीत. धन्यवाद डी जे. यावेळेस आपण पाहू शकाल सिक्स सीटर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे सर या ठिकाणी जॉईन होत आहेत, शुभेच्छा देत आहेत आणि कॉम्प्लिमेंट देत आहेत. थँक्यू व्हेरी मच त्यांच्याच माध्यमातून. मागच्याच वीकमध्ये आपण बघितलं शेशुवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीगमध्ये समालोचन करण्याची संधी लाभली. तेथे पालघर जिल्ह्याचा बुलंदाबाज प्रमोदजी शेडगे यांना आपण बघितलं, तेथे महाराष्ट्राचा बुलंदाबाज चंद्रकांतजी शेट्टी सरांना आपण बघितलं, चंदू सरांना बघितलं, जिथे महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आय पी एलचे मराठी समालोचक कुणालजी दाते सरांना आपण बघितलं, जिथे आपण बघितलं प्रशांतजी प्रभ सरांना स्वर्गीय रतनबुवा चषकाचे प्रमुख समालोचक. अशा प्रकारचे मात्र समालोचनाकाची मांदी आळी लाभली होती आणि आज त्या लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी संधी दिली असे या ठिकाणी दिलदार व्यक्तिमत्व प्रशांतजी म्हात्रे सर, खूप खूप धन्यवाद. धावांची गती जर आपण बघितली तर 25 धावा, गोलंदाजी मार्कवरती ओंकार ज्याच्या बॅटमधून 39 धावा आपण बघितल्या इनिंग वनमध्ये, 17 चेंडू 23 धाबेची गरज हे समीकरण या सामन्याचं. फटका चांगला खेळला जातोय, कट केलाय चेंडू मात्र निघून गेलाय डीप कव्हरमध्ये. तत्पूर्वी आपण बघितलं तर दोन धाबा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. 27 धावा, चांगलं फाउंडेशन या ठिकाणी बिल्डअप करताना. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हे आपण कित्येक वेळा पाहतो आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल. आतापर्यंत सुरुवातीला प्रभाव टाकला आणि तोच प्रभाव आतापर्यंत पाहायला मिळतोय. वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस, चांगली सुरुवात नेहमीच अर्धे अशाप्रमाणे असते. त्यावेळी शफल झाले ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी ओंकार दर्शवून देतो. यशस्वी जर तुम्ही शफल झाले तर मी मात्र योग्य रीतीने चेंडू हाताळेन, कारण की इनिंग वनमध्ये माझ्या बॅटमधून 39 धावा आल्यात आणि मी चांगली गोलंदाजी देखील करू शकतो, कारण की आताच्या फास्ट आणि स्मार्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला अष्टपैलू बनावं लागेल आणि आताचं क्रिकेट हे एवढं फास्ट झालंय. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा पाहायला मिळते, 29 रन.
या षटकातील आतापर्यंत चार चेंडू हे फेकले जात आहेत 0-2 आणि 0-2 अशा पद्धतीने पाहायला मिळाला 40 ओटीपी या चार चेंडूंमागे। पण गोलंदाज ओमकार चांगली गोलंदाजी करतोय, या वेळेला सरल बॅटचा वापर केला, चेंडू अभेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचले, जेल टिपला, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, पार्टनरशिप ब्रेकर, विकेट टेकर ओमकार, यू ब्युटी, यू क्लास, फर्स्ट विकेट डाऊन। धन्यवाद यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते आमच्यासोबत जोडले, सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। थोडंसे या ठिकाणी टेक्निकल इश्यू आहे आणि त्याकरता आपल्याला स्कोरबोर्ड या ठिकाणी मात्र दिसणार नाही आहे, त्याकरता आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। आपण मॅचचा आनंद घ्या। पुनश्चित गोलंदाज मार्गस्थ होताना ओंकार, न्यू बॅटर दाखल झाला मनीष, चांगला चेंडू या ठिकाणी पिच केला आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, टेक्निकल साऊंड देखील आपण बघितला, एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला, परिपूर्ण दोन धावा मिळाल्या आणि या दोन धावेच्या माध्यमातून 31 धावा आतापर्यंत पाहायला मिळते। तीन षटकांचा खेळ झाला कम्प्लीट, तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये। धन्यवाद डीजे। 12 चेंडू आणि 17 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं आपण पाहू शकाल। धावांची गती आहे 31 धावा, 31 जानेवारी 1997 मराठमोळा सुपुत्र पुण्याचा ऋतुराज दशरथ गायकवाड यांचा जन्मदिवस। IPL 2021 मात्र कमालीची कामगिरी केली चेन्नई सुपर किंग्स संघाच्या माध्यमातून 19 इनिंगमध्ये, ज्याच्या बॅटमधून आपण बघितल्या 635 धावा आणि ठरला ऑरेंज कॅपर आणि तदनंतर तो थांबला नाही। तर 2022-23 हा वर्ष मात्र खूपच लगी ठरला, कारण की विजय हजारे ट्रॉफीमध्ये समोर UPA संघ होता उत्तर प्रदेश आणि 49 षटक होतं आणि गोलंदाजी करत होता शिवा सिंग आणि त्याच्या एकाच ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचं कारनामा ऋतुराज दशरथ गायकवाड यांनी केला आणि जगातील पहिलाचा फलंदाज ठरला ज्याने एकाच षटकामध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केला, तोच 31 आकडा आपण पाहू शकाल स्कोर कार्डवरती। 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 17 धावीची गरज हे समीकरण या सामन्याचं। चला पुढील सामना युवा मासवण संघाचे संघनायक आणि माही मिठागर डी संघाचे संघनायक आपण नाणेफेकीचा कोल करणे करता यायचंय। नेक्स्ट मॅच गोलंदाजी मार्कवरती मयूर, 12 चेंडू 17 गरज, सामना बॅलेन्सिंग, हे षटक फारच महत्वाचं आहे। मयूरचं षटक आपण पाहू शकाल, षटक क्रमांक 4 सुरुवात, पहिला चेंडू स्लोवर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, मिस टायमिंग फटका, परंतु शॉर्ट लेग मध्ये प्रोडक्शन नव्हतं, चेंडू मात्र लॉंग स्टॉप मध्ये निघून चालला वेगाने, क्षेत्ररक्षक धावतायत, स्टॉप केलं चेंडूला, तत्पूर्वी 3 धाव या ठिकाणी परिपूर्ण होतील का। तत्पूर्वी 3 धावा या पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोचली 34 रन, 34 धावा या आतापर्यंत फलकावरती आपण पाहू शकाल। अप्रतिम रीतीची या ठिकाणी फलंदाजी आणि गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते जय बजरंग सालपाटी ब आणि विनर्स नवापाडा या संघाच्या माध्यमातून। दोन्ही संघ हार पत्करत नाही आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळतायत या ठिकाणी। यावेळेला फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचले, हर्षच्या माध्यमातून टिपला उत्कृष्ट झेल आणि फलंदाज मनीष उराडे फेल गॉन।
धन्यवाद। पुन्हा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला, 12-17 ची गरज होती, 3 धावा आल्या, तदनंतर विकेट देखील पाहायला मिळाला, 10-14 ची गरज हे समीकरण या सामन्याचं। आणि नवीन फलंदाज दिवेश मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये, तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय। क्रिकेटपटू यावेळेस येतोय ॲज अ बॅटरच्या भूमिकेमध्ये, जिथे आपल्या संघाला मात्र 10 चेंडू आणि आवश्यक येतात 14 धावेची। लेग ब्रेक या ठिकाणी, स्लोवर चेंडू या ठिकाणी, आतापर्यंत मिश्रण या ठिकाणी पाहायला मिळाला, स्लो स्लोवर अँड स्लोवेस्ट डिलिव्हरी, गतीमध्ये मिश्रण करण्याची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून। अप्रतिम क्लास गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळाला आहे मयूर आपल्या संघासाठी। 9 चेंडू आणि 14 धावेची गरज या ठिकाणी पाहायला मिळतोय। देवेश एक उत्कृष्ट फलंदाज, ब्रँड ऑफ सानपडी म्हणून त्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो, एक टेक्निकल प्लेअर। यावेळेस 9 चेंडू आणि आवश्यक येतात 14 धावेचे। सामना अंतिम षटकापर्यंत जाईल या ठिकाणी, नो डाऊट मयूर या ठिकाणी हे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल, सर्व क्रिकेट रसिकांची खेळाडू वर्गांची नजर या सामन्याकडे आपण पाहू शकाल। याही वेळेला खूप चांगला चेंडू, एक युवा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय आणि अचूक फेकी देखील करतोय। या ठिकाणी बॅकअप मिळाला आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक धाव परिपूर्ण झाली, एका धाव्याच्या माध्यमातून 35 धावा लागल्या फलक्यावरती, 48 धावेचा पाठलाग करताना जय बजरंग सातपाटी ब, तर या धावा डिफेंड करताना आपण पाहू शकाल विनर्स नवापाडा संघ, अशा 2 संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते। 35 रन 35 धावा, चांगली गोलंदाजी या 4 चेंडू मागे पाहायला मिळाली मयूरच्या माध्यमातून। याही वेळेला खूप चांगला चेंडू, खोलवत टेपाचा चेंडू पाहायला मिळतोय, धीरज मात्र चेंडू खाली पोहोचेल, हर्षद यावेळेस आपण पाहू शकाल थोडीशी दुखापत पाहायला मिळेल का, 2 धावेने फलक्यावरती धावांची गती जाऊन पोहोचली 37 या ठिकाणी पाहायला मिळतायत। अजून देखील आवश्यकता असेल 11 धावेची, 7 चेंडू आणि 11 धावा, अंतिम चेंडू पाहायला मिळतोय। मयूरने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, जी आवश्यकता होती एक चांगलं षटक हाताळण्याची ती जबाबदारी स्वीकारली, खांद्यावरती घेतली, आणि म्हणतात ना जेव्हा जेव्हा जबाबदारी स्वीकारली जाते तेव्हा तेव्हा एक चांगला खेळ होताना आपण क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने पाहिलंय आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाला। पुन्हा गोलंदाज मयूरच्या षटकातील शेवटचा चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, तितकं सुंदर स्ट्रोक सिलेक्शन, एक धाव जरूर मिळाली, दुहेरीचा प्रयत्न केला परंतु प्रॉपर फेकी रॉकेट थ्रो पाहायला मिळाला, एका धाव्याच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 38 रन 38 धावा फलकावर। आता 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 10 धावेची गरज, अप्रतिम सामना, 6 बॉल रिमेनिंग अँड 10 रन रिक्वायर्ड टू विन। चला टॉससाठी यायचंय, पाणी घेऊन जा। युवा मासवण संघाच्या संघनायक आणि माही मिठागर डी संघाच्या संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय पुढील सामन्यासाठी। तत्पूर्वी या ऐकूया संगीत कक्षामधून एक सुपर हिट सॉन्ग। चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या नाणेफेकीचा कोल करण्याकरता टॉस बॉक्सकडे। गोलंदाज हर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, 6 चेंडू 10 ची गरज, पहिला चेंडू उडवलाय ऑन साइड मध्ये, चेंडू हवेमध्ये, धीरज चेंडू खाली, चुकी न करता, नो मिस्टेक इन फिल्डिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी, पहिल्याच चेंडूवरती हर्षदने मिळवला विकेट। धन्यवाद एमडी।
नडबिगीस कौल सन्म्माननीय जी अंबाद साहेबांच्या माध्यमातून केला जाईल। पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव महोदय आणि दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचे फाउंडर त्यांच्या माध्यमातून नडबिगीसचा कौल केला जाईल। एका साइडन दर्शन करबड्याला आपण पाहू शकाल माही मेटागर डी संघाच्या माध्यमातून तो नेतृत्व करतो या संघाचं। दुसऱ्या बाजूने मनीष धानवा एमडी याला आपण पाहू शकाल। सन्माननीय संदीप जांबा साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकचा कौल जाऊया मैदानाच्या आतमध्ये। न्यू बॅटर आलाय हर्षल मैदानाच्या आतमध्ये जिथे आवश्यकता 5 चेंडू आणि 10 धाबेची पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला गोलंदाज हर्षदने। या वेळेला फुल टॉस चेंडू पुन्हा चेंडू हवेमध्ये याही वेळेला जेल दोन चेंडूंमध्ये दोन गडी बाद बॅक टू बॅक विकेट गॉन। धन्यवाद। यावेळेस आपण पाहू शकाल प्रणीत हॅलो 6 क्रमांकावरती जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय जय बजरंग सातपाटी ब संघाच्या माध्यमातून। 4 चेंडू आणि 10 गरज 2 चेंडू 2 विकेट मिळवलेत या ठिकाणी। या महत्त्वाच्या सामन्यामध्ये हॅट्रिक नोंदवेल का गोलंदाज हर्षद विक्रम केला जाईल का हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर। याही वेळेला चेंडू हवेमध्ये जेल टिपला जाईल का परंतु यावेळेस ड्रॉप कॅच जेल धरतीला दान जीवदान या ठिकाणी देण्यात आलंय। हॅट्रिकची सुवर्ण संधी या ठिकाणी गमावली गेली। आता 3 चेंडू आणि 9 धाब्याची गरज आणि स्ट्राईक देखील रोटेट होताना या ठिकाणी पाहायला मिळाले। दिवी शुराडे या ठिकाणी पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर जिथे 3 चेंडू आणि 9 धाब्याची गरज। अशा प्रकारचे कित्येक सामने जिंकवलेले आहेत आपण सातत्याने पाहिलंय परंतु यावेळेला थोडंसं प्रेशर आहे कारण की एका साईडने विकेट जात आहेत दुसऱ्या बाजूने मात्र दिवी जाणे एडिंग वनमध्ये अफलातून इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी केली परंतु यावेळेस सामना जिंकून द्यावा लागेल। दुसऱ्या बाजूने हर्षद या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्याने 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात आणि यावेळेस आपण पाहिलं कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल। यावेळेला चेंडू हवेमध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतोय धीरज चेंडू खाली आला परंतु जेल मात्र कॅरी झाला नाही। तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा मिळाल्या। आता उर्वरित चेंडू 2 आणि या 2 चेंडूमध्ये 7 धावेची गरज हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय। 6 धावा आल्या तर सामना बरोबरीत सुटेल सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी हे क्रिकेट आपण पाहणार आहोत का म्हणतात ना की मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं फार सोपं आहे आणि मैदानात जाऊन खेळणं फार कठीण। समलोचनाच्या क्षेत्रामधून आणि व्यासपीठावरून क्रिकेट बघणं फार सोपं परंतु मैदानात जाऊन खेळणं फार कठीण आणि या वेळेला तेच पाहायला मिळत आहे जिथे 2 चेंडू आणि 7 धावीची गरज। मॅच कभी इधर तो कभी उधर कभी खुशी तो कभी गम लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर। सिकंदर कोण बनेल म्हणतात ना हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है। जो जीता वही सिकंदर चांगला चेंडू पाहायला मिळाला लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल मध्ये गोलंदाजी करत असताना। आता एका चेंडूमध्ये 5 धाबेची गरज मोठा फटका षटकार आला तर या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब विजयी होईल आणि चौकार जर आला तर या ठिकाणी सामना बरोबरीत सुटेल। निर्धाव चेंडू आला तर विनर्स नवापाडा संघ विजयी होईल। हा एक चेंडू या ठिकाणी तीनही पॉसिबिलिटीज 3 संभाव्यता या ठिकाणी आपण पाहू शकाल। क्रिकेटचा खेळ जसा आहे एक चेंडू एका संघाला आनंद देतो तर दुसऱ्या बाजूने दुसऱ्या संघाला दुःख देतो आणि या ठिकाणी तेच पाहायला मिळतंय जिथे एका चेंडूमध्ये 5 धाबेची गरज। आपण बघितलं होतं निदास ट्रॉफी 2017 मेगा फायनलचा सामना जो रंगला गेला होता
आणि जिथे भारतीय संघाला एका चेडूमध्ये 5 धावेची गरज होती. गोलंदाज होता बांगलादेश संघाचा सौम्य सरकार आणि एका चेडूमध्ये 5 धावेची गरज असताना षटकार ठोठावला दिनेश कार्तिकने. तोच सामना मैदानाच्या आतमध्ये षटकार जर आला तर प्रतीकजी शिंगडे अर्थात अब्बी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक लागू करण्यात आलंय या ठिकाणी दिवेश करता. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या येऊ द्या. यावेळेस आपण बघितलं अंतिम चेंडूवरती शिक्का मोर्तब करताना विनर्स नवापाडा संघ का आमच्या नावामध्ये विनर्स असं लिहिलंय हे दर्शवत असताना आणि बलाढ्य संघ मात्र या ठिकाणी पराभूत होतोय. जय बजरंग सातपाटी. बा चांगला संघर्ष राहिला दिवेचा परंतु या ठिकाणी हे क्रिकेट आहे आणि हार जीत मात्र होतच राहणार. परंतु खरे क्रिकेटपटू कधीच हरत नसतात, एकतर ते जिंकतात नाहीतर नवीन काहीतरी शिकतात आणि ही लर्निंग या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल. प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. नो डाऊट अबाउट दॅट ओमकार ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय शांतरामजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी